गवर्नमेंट पॉलिटेक्निक नागपुर में वस्त्र प्रयोगशाला का नवीनीकरण कार्यक्रम का आयोजन किया गया है, जिसका उद्घाटन कल होने जा रहा है। ऐसी जानकारी टेक्सटाइल विभाग के विभाग प्रमुख डॉक्टर चंदुराज काव से इनके द्वारा दी गई। गुड आफ्टरनून, मी डॉक्टर चंदुराज पायस कापसे, विभाग प्रमुख वस्त्र निर्माण तंत्रशास्त्र, शासकीय तंत्र निकेतन नागपूर। आपण उद्या विभागामध्ये एक रिफर्बिशमेंट ऑफ टेक्सटाईल लॅबोरेटरी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की टेक्सटाईल ही एक गरजूवंत ब्रँच असून मनुष्याला लागणारे 3 अन्न, वस्त्र, निवारा त्याच्यामधली ही वस्त्र निर्माण तंत्रशास्त्र ही महत्त्वाची शाखा आहे। आणि भारत सरकारने न्यू एज्युकेशन पॉलिसीसुद्धा लॉन्च केलेली आहे आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत मुलांना जास्तीत जास्त कौशल्य, हँड्स ऑन जॉब हे मिळायला पाहिजे आणि त्याकरिता आम्ही टेक्सटाईलच्या लॅबोरेटरीज आहेत ते अपग्रेडेशन केलेलं आहे आणि मॉडर्नायझेशन केलेलं आहे। तर उद्या आमच्याकडे लॅबोरेटरी इनॉग्रेशनचा कार्यक्रम ठेवलेला आहे। मिस्टर आडे साहेब BIS चे प्रमुख संचालक नागपूरला उपस्थित आहेत आणि उद्या ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या हस्ते आम्ही लॅबोरेटरीचं उद्घाटन करणार आहे आणि आम्हाला बरेचसे इक्विपमेंट जे लागणार आहे ते GP सोलापूरकडनं प्रोफेसर संजय लावण सर यांनी मेहनत घेऊन त्यांनी सगळे इक्विपमेंट इथे आणले आणि त्यांना लावून ते सगळे चालू करून विद्यार्थ्यांसाठी ते उपलब्ध करून दिले। तर ह्या कार्यक्रमामध्ये संजय लावण सर यांचीसुद्धा फार मोठी भूमिका आहे। याच्या पुढचं आमची जी लॅब आहे सर, ही ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डमध्ये एम्पॅनल होत आहे, जेणेकरून सगळ्या छोट्या इंडस्ट्रीजला BIS सर्टिफिकेट घेण्याकरिता किंवा टेस्टिंग घेण्याकरिता, जसं सूतगिरणी आहे, गारमेंट इंडस्ट्री आहे, दरी बनवणारे, त्यांना एक लायसन मिळणारं आमचे खात्रीदार आमची लॅबोरेटरी तयार होत आहे सर। या संदर्भाचा आम्ही उद्या कार्यक्रम ठेवलेला आहे।